नगरमध्ये सेवानिवृत्त अभियंता एनडी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक ब्राह्मण न्यास संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या न्यासाच्या माध्यमातून सर्व समाज घटकांच्या विकासासाठी योगदान देणार असल्याचं कुलकर्णी यांनी महानगर न्यूजशी बोलताना सांगितलं. बहुभाषीय ब्राह्मण न्यास या संस्थेची आम्ही धर्मदाय इथल्याकडे विस्तार नोंदणी करून स्थापना केलेली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक E111174 अहमदनगर असा आहे. 26/7 आम्हाला हे पत्र प्राप्त झालेलं आहे. त्याप्रमाणे आता आमच्या इथून पुढच्या ज्या योजना आहेत की सर्वप्रथम तर ब्राह्मणांचं संघटन करणे, ब्राह्मणांचं पुनरुत्थान करणे आणि ब्राह्मण समाजाचं काम करत असताना सुद्धा सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणे हे आमचं मूळ उद्दिष्ट राहील. बॉस, जरी हा या न्यासाच्या ह्याच्यात ब्राह्मण हा शब्द असला तरी आम्ही सर्वांसाठीच काम करणार आहोत, पण मुख्य उद्दिष्ट हे ब्राह्मणांचं पुनरुत्थान हे असणार आहे. त्या अनुषंगाने समाजातल्या महापुरुषांच्या जयंत्या साजरा करणे, जसे शंकराचार्य असतील, विश्वेश्वरय्या असतील किंवा इतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे असे सर्व समाज आम्ही याच्यात समावेश करणार आहोत. त्यांचा गुणगौरव वाढवणे आणि त्यानिमित्ताने आपल्या राष्ट्राचासुद्धा गौरव त्याच्यात वाढणार आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजामध्ये काही ज्या समस्या आहेत की पौरोहित्य जे करणारे आहेत, याज्ञिकी करणारे आहेत, त्यांच्या विवाहाची खूप मोठी समस्या आहे. त्यांना देणग्या किंवा रक्कमसुद्धा काही जास्त मिळत नसतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठीसुद्धा काही करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. त्याचप्रमाणे तरुण पिढी जी आहे ब्राह्मणांची, त्यांना परदेशात शिक्षणात जाण्यासाठी खूप अडचण येते असं आमच्या नेहमी लक्षात आलेलं आहे. तर त्यांच्यासाठीसुद्धा काही करण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा पुरवणे, त्यामुळे वित्तसंस्था काही याच्यातून तयार करणे जेणेकरून काही कर्ज पुरवठा निधी उपलब्ध करून देणे हे आम्हाला शक्य होईल. या निमित्ताने सर्व समाजाच्या जवळ जाऊन चांगलं कार्य करण्याचा आमचा मानस आहे. नजीकच्या काळामध्ये आम्ही आमच्या ठिकठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये, नगर जिल्ह्यात तर आहेत, तालुक्यांमध्ये सुद्धा आपलं नेटवर्क आहे, महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी सुद्धा आपण या समित्या स्थापन करणार आहोत आणि त्या समित्याच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रात काम करण्याचा आमचा मानस आहे.